मित्रो, इथून पुढे सुरू होणाऱ्या कथामालिकेस, महाभारत कथामालिकेस मी व्यासकृत जय असं म्हणत आहे. याचं कारण असं की इथून पुढं हस्तिनापूरच्या सिंहासनावर येणारा वंश हा सत्यवती आणि पाराशर ऋषी यांचे पुत्र महर्षी व्यास आणि शाल्वकन्या अंबिका आणि अंबालिका यांच्यापासून सुरू होणारा राजवंश आहे. तर त्या वंशाची ही पुढील हकीकत. आता या वंशाला हस्तिनापूरचा मूळचा कुरुवंश म्हणायचं की नाही याबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही, पण आहे हे असं आहे. तर त्यांची ही हकीकत आता पुढे. या वंशाची थोडीशी पार्श्वभूमी, या कथेची थोडीशी पार्श्वभूमी अशी. सत्यवती आणि शांतनू यांचे दोन्ही पुत्र चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांचा मृत्यू झालेला आहे. विचित्रवीर्याचाही मृत्यू झालेला जरी असला तरी त्याचा विवाह झालेला आहे अंबिका आणि अंबालिका यांच्याबरोबर, पण त्यांना पुत्रप्राप्ती मात्र झालेली नाही. त्यामुळं हस्तिनापूरचं हे राज्य आता काही काळापुरतं तरी पोरकं झाल्यासारखं, राजसिंहासनावर अधिकृतपणे बसणारा राजा नाही. भीष्म आहेत, पण ते केवळ या राज्याचे रक्षण करते, केवळ काळजी घेणारे, ते काही अभिषिक्त राजे नव्हे. त्यामुळं या राजसिंहासनावर बसणारा वारस मिळावा, कुणीतरी अधिकृत राजा असावा, ही चिंता भीष्म आणि सत्यवती या दोघांनाही. आणि या चिंतेचाच एक भाग म्हणून सत्यवती भीष्मानं म्हणते की पुत्रा, आता तूच काय तो केवळ या राज्याचा आधार आहेस, तूच आता या सिंहासनावर बैस आणि प्रजेचं रक्षण कर. तुझी ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा सोडून दे आणि गृहस्थाश्रम स्वीकार आणि विधीपूर्वक विचित्रवीर्याच्या दोन्ही भार्यांना स्वीकारून, त्यांचं भार्यत्व स्वीकारून त्यांना धर्मसंमत अशा विधीनं अपत्यदान दे. मित्र हो, ज्या सत्यवतीचा विवाह व्हावा म्हणून युवराज देवव्रतानं आजन्म ब्रह्मचर्याश्रम स्वीकारण्याची प्रतिज्ञा केलेली होती आणि देवव्रताचा भीष्म झालेला होता, त्या भीष्मांना तीच माता आता पुन्हा एकदा युवराज देवव्रत होण्यासाठी आज्ञा करत होती. काळाचा महिमा अगाध आहे. एक प्रकारे काळाचं चक्र उलटं फिरवण्याचा हा प्रयत्न, पण आज्ञा देणारी माता आहे आणि ती आज्ञा भीष्मानं आहे. कर्तव्य कठोर, कर्तव्यनिष्ठ, एक प्रकारे दुराग्रही हट्टी असंही म्हणता येईल असे भीष्म. आपल्या संस्कृतीमध्ये माता पिता गुरु यांना प्रत्यक्ष परमेश्वराचं स्थान दिलेलं, परमेश्वराच्या बरोबरीचं स्थान दिलेलं, त्यांच्या आज्ञा पाळणं हे परम कर्तव्य, ते एक प्रकारे धार्मिक कर्तव्य, एक प्रकारे इमोशनल ब्लॅकमेल करण्याचं साधन. पण ज्या भीष्मांना ही आज्ञा दिली जात आहे ते प्रज्ञावंत आहेत, आणि आज्ञा कुणाचीही असो विवेकाच्या कसोटीवर ती आज्ञा योग्य की अयोग्य हे प्रज्ञावंत तपासून बघेल. आज्ञा देणारा महत्त्वाचा असतो, पण आज्ञेचं स्वरूपसुद्धा महत्त्वाचं असतं, आणि विवेकाच्या कसोटीवर आज्ञा योग्य की अयोग्य हेही तपासून बघणं विवेकी पुरुषाचं कर्तव्य.
ज्या भीष्मानी आपल्या गुरूंची आज्ञा पाळण्यास नकार दिलेला होता आणि नंतर त्यामुळं युद्ध प्रसंग ओढवला तरी युद्धासाठी सुद्धा ते तयार झालेले होते, पण आंबेशी विवाह करण्यास भीष्मानी नकार दिलेला होता। ते भीष्म आता मातेची आज्ञा स्वीकारतील मान्य करतील हे संभवत नव्हतंच। त्यामुळं भीष्म सत्यवतीस म्हणाले की प्रत्यक्ष अगदी देवतांचं राज्य जरी मला मिळणार असेल, त्रैलोक्याचं स्वामित्व जरी मला मिळणार असेल किंवा यापेक्षाही अधिक काही मला मिळणार असेल, तरी सुद्धा मी माझी सत्यप्रतिज्ञा मोडणार नाही। आणि आपली ही जी आज्ञा आहे आपल्या कुलाच्या रक्षणासाठी आपण जी आज्ञा करत आहात ती खरं तर आपल्या कुलाला आणि या राज्याला अधर्माकडे घेऊन जाणारी आहे, त्यामुळं आपली ही आज्ञा मी स्वीकारणं योग्य होणार नाही। पण भीष्मानी सत्यवतीला हस्तिनापूरचं राज्य सुरक्षित राहावं, हस्तिनापूरच्या सिंहासनाचा राजकुलाचा विस्तार व्हावा, वृद्धी व्हावी आणि कुलरक्षण व्हावं यासाठी एक पर्याय मात्र सुचवला आणि एक मार्गही सुचवला। ते म्हणाले की यासाठी आपल्या राज्याचं ज्यामुळं हित होईल आणि कुलाचं रक्षण होईल असा एक मार्ग मी आपणास सांगतो, त्यामुळं सगळ्यांचंच हित होईल आणि सगळ्यांचं मनोरथही पूर्ण होईल। त्यांनी जो मार्ग सुचवला तो नियोग प्रथेचा, नियोग विधीचा। आणि या नियोग विधीच्या मार्गासाठी, या विधीचा धर्मसंमतपणा सांगण्यासाठी त्यांनी भगवान परशुरामांची एक ऐतिहासिक कथा सत्यवतीस निवेदन केली। भगवान परशुरामांनी पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली आणि अशी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केल्यानंतर क्षत्रिय स्त्रियांनी वर्णरक्षण करण्यासाठी नियोगविधीचा अवलंब करून ब्राह्मणांच्याकडून कशा प्रकारे क्षत्रिय क्षेत्रामध्ये ब्राह्मण बीज पेरून घेतलं आणि वर्णरक्षण करून घेतलं या संबंधीची ही हकीकत। तर ही हकीकत, ही ऐतिहासिक हकीकत आणि या हकीकतीचा आधार घेऊन, या नियोगविधीचा आधार घेऊन कशा प्रकारे हस्तिनापूरच्या कुलाचं रक्षण केलं गेलं आणि या राजकुलाचा विस्तार पुढं कशा प्रकारे झाला त्यासंबंधीचा पुढील कथाभाग आपण पुढील भागामध्ये पाहू, तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात। तोवर धन्यवाद।